नमस्कार, मास्टर किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरलेली शिमला मिरची कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण साहित्य बघूया। एक वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे, एक वाटीभर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि इथे एका वाटीत दोन मिरच्या, एक लसणाच्या मोठा लसूण च्या बाकड्या घेतल्या आहे, एक चमचा जिरा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकणार आहे, हळद आणि हिंग। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। हे बघा, शिमला मिरचीचा मी वरचा देठ काढून घेतलेला आहे। हे बघा, मी आता इथे 7-8 शिमला मिरची घेतलेला आहे आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहे। हे बघा, आपल्याला याच्यात मसाला भरायचा आहे। हे बघा, सगळ्या शिमला मिरचीचे मी देठ काढून घेतलेले आहे। चला आता आपण एक वाटी बेसन पीठ घेतलंय। एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे याच्यामध्ये, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता एक चमचा मी हळद टाकलेली याच्यात, अर्धा चमचा हिंग, चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता मी हे हिरवी लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या आणि जिरो हे मी असे ठेसून घेते। आता ठेसून घेऊन वाटते हे मी आता। हे बघा, मी आता वाटून म्हणजे असं जरा जाडसरच घेतलेलं आहे। हे बघा, आता मी सगळं याच्यात टाकते। थोडीशी कोथिंबीर टाकते आणि कच्चं तेल, याच्यात मी 2 चमचे तेल टाकते। आता आपण हाताने हे मिक्स करून घ्यायचंय सगळं। आता आपण थोडस पाणी टाकून मळून घेऊया। थोडं सैलसरच मळायचं आपल्याला, हा मिक्स मसाला आहे ना, थोडं सैलसर करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, असं पीठ झालंय आपला मसाला। तर हा मसाला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये भरायचा आहे। हे बघा, आपण सगळे भरून घेऊया म्हणा। अशाच प्रकारे मी सगळ्या शिमला मिरची याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण या मस्त तेलावर फ्राय करूया। हे बघा, आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे आणि त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हे बघा, शिमला मिरची मी तसं ठेवलंय आणि गॅस बारीकच आहे एकदम, तो ठेवलाय गॅस मध्ये। हळूहळू आपण त्याला परतायचंय। हे बघा, आता मी दुसऱ्या बाजूने असं पलटवून घेतलेलं आहे। आता जे आपण बेसन होतं ना वरती मसाल्याचं, ती बाजू खाली केलेली आहे म्हणजे खूप खरपूस होतील त्या छान। हे बघा, आपल्याला पुरीत करून घ्यायचंय मस्त पैकी। हे बघा, अशी तयार झाली आपली भरलेली शिमला मिरची। तर तुम्ही पण घरी करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।